झी 24 तास एक पाऊल पुढे ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहतोय मुस्कट डाबी. या सगळ्या वादावर केंद्रीय प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया. ये मामला किसी निष्कर्ष पर पहुंच जाए शायद वक्त आ गया है कि जो केंद्र को अधिकार दिए गए हैं और केंद्र उन अधिकारों का प्रयोग फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड के माध्यम से करता है फिल्मों को ये इजाजत देने की के लिए कि उनको दर्शाया जाए उसकी राज्य सरकारों को पालना करनी चाहिए. और ये एक संवैधानिक ढांचे से जुड़ा हुआ मामला है पर इसके ऊपर विस्तार पूर्वक जो सरकार का रवैया रहेगा ये इस मामले को एक निष्कर्ष पर तक पहुंचने के बाद ही तय करना उचित रहेगा. राज्य सरकार विरुद्ध सेन्सॉर म्हणायचं की सरकारची भूमिका आणि कलावंतांची भूमिका यांच्यातला वाद म्हणायचा. मी हाच मुद्दा घेऊन जातोय सदाशिव अमरापूरकर यांच्याकडे. अमरापूरकर, काय सांगाल की सेन्सॉरने संमत करूनही नंतर त्यावर खुद्द आता सरकार आणि त्यातली राजकीय भूमिका ही एका कलावंताला मारक ठरतायत, काय सांगाल याबद्दल? अमरापूरकर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अधिकार है हम मेरिट में विश्वास करते हैं. नक्कीच, आपण सदाशिव अमरापूरकर यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. मी जातोय थेट आमचे जे मान्यवर पाहुणे आहेत ठाकूर साहेब त्यांच्याकडे जातोय. दिलीप ठाकूर, काय सांगाल, एकदा सेन्सॉरने हा संपूर्ण सर्टिफिकेट दिल्यानंतरही आपण या अशा वेगळ्या आणखीन प्रमाणपत्राची गरज तरी काय मांडायची आणि कशासाठी मांडायची? मला वाटतं याची काही गरज नाही. आता सेन्सॉर मधले जे आपले लोक असतात ते कोण नेमतं? तर सेन्सॉर मधले जे सगळे प्रतिनिधी असतात त्यांना शासनच नेमतं. आणि त्यामध्ये कोण असतं? साहित्यिक असतो, पत्रकार असतो, डॉक्टर असतो, इंजिनियर असतो, कायद्यातले असतात, सगळ्या क्षेत्रातली मंडळी सेन्सॉरमध्ये असतात. जर सेन्सॉर हा समाजाचं एक मिनिएचर असं आपण म्हणतो आहे, जर ते आपलेच लोक सेन्सॉरमध्ये जर असतील तर सेन्सॉरनी ज्या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याचं ए सर्टिफिकेट असेल, यू असेल, जे काय काटछाट दिले असेल ते, तर एकदा सेन्सॉरनी चित्रपट संमत केल्यानंतर राज्य शासनाने अथवा केंद्र शासनाने कोणीही त्यामध्ये हस्तक्षेप करू नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. जर सेन्सॉर आपण केंद्र शासनाने नेमलेलं आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाचे प्रतिनिधी असतील तर असं असताना देखील पुन्हा सरकारने त्यामध्ये दडपशाही करणं कितपत योग्य आहे हा कमल हसनवरच नव्हे तर एकूणच आपल्या नक्कीच सर्वार्थाने हा मुद्दा केवळ विश्वरूपमचा किंवा कमल हसनचा नाही आहे. जी संस्था सरकारनं प्रमाणभूत केली आहे अशी संस्था जर एका कलावंतासाठी एका कलेसाठी जर एक सर्टिफिकेट देत असेल तर त्या सर्टिफिकेटसाठी पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याची नेमकी गरज तरी काय? याच विषयावर बोलणार एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुस्कट डाबी. झी 24 तास एक पाऊल पुढे.